तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। एक नजर टाकूयात आपल्या शहरातील काही सविस्तर बातम्यांवर। अंबरनाथमध्ये आनंद विहार जवळील साईबाबा सोसायटीमध्ये गेट जवळ दररोज कचरा साठवून ठेवला जातो, मात्र या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून घंटागाडी न आल्याने या कचऱ्याला आता दुर्गंधी पसरली आहे, त्यामुळे या सोसायटीमधील रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। मात्र वारंवार नगरपालिकाकडे तक्रार करून सुद्धा पालिका प्रशासन याकडे सर्रासपणे दुर्लक्ष करत आहे, यामुळे दररोज येथील रहिवाशांना दुर्गंधी सहन करावी लागत आहे। गेल्या 8-10 दिवसापासून इथला कचरा अजिबात उचलला गेला नाही। मागच्या शनिवारी भोईसाहेब यांना मी फोन केला, त्यांनी सांगितलं की आज जर तुम्ही कचरा उचलला नाही तर हा सगळा कचरा तुमच्या नगरपालिकेवर आयुक्तांच्या समोर आणून ठेव। त्याच्यानंतर कृष्णन आहेत, त्यांना फोन केला, त्या दिवशी फक्त कचरा उचलला गेला। आतापर्यंत आहे तशीच परिस्थिती आहे, फक्त आपण फोन केले, कंप्लेंट केली, त्याच्यानंतरच कारवाई होते। लोक टॅक्स भरतात, ते पैशात नाही कचरा उचलण्यासाठी त्यांना वेळ नाहीये। प्रत्येक वेळेला सांगतात गाडी खराब आहे, गाडी खराब मग आम्ही त्यांना गाडी घेऊन द्यायची का? या कचऱ्यामुळे लोकांच्या आरोग्यावर परिणाम झाला, त्याला कोण कारणीभूत आहे? लोकांच्या जास्त गरजा नसतात, लाईट पाणी कचरा उचलणे ह्या एक समस्या आहे। बाकीचं तुम्ही काम करा ना, तुम्हाला काय खायचं ते खा, पण ज्या आमच्या समस्या प्राथमिक त्याच कोण सोडवणार आहे?